विद्यार्थी मित्रांनो झेप या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये कृषी घटकावरील चाळीस प्रश्न पाहणार आहोत प्रश्न आवडत असतील तर मला कमेंट करायला विसरू नका झेप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो पहिला प्रश्न बघू दुग्ध उत्पादनात दुसऱ्या स्थानावर असलेल्या अमेरिकेत दरडोई दर दिवशी दुधाची उपलब्धता किती आहे याचं उत्तर काय असेल कमेंट करत चला उत्तर तुम्हाला बी द्यायची सवय होऊन जाईल तर याचं योग्य उत्तर आहे सातशे पन्नास महाराष्ट्रात वाणिकी प्रकल्पाचा खालील कालावधी खालीलपैकी कोणता होता एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव होता कोळंबी संवर्धनात एका कोळंबीचे वजन सुमारे शंभर ग्रॅम पर्यंत वाढविण्यासाठी साधारणतः किती काळ लागतो आठ ते दहा महिने लागतो शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज हे प्रत्यक्षात टिंबटिंब असते कमी मुदतीचे असते कोकण कृषी विद्यापीठाने कोकण सदाबहार या नावाची या कडधान्याची सुधारित जात तयार केली आहे चवळी हे याचं योग्य उत्तर आहे पाणलोट क्षेत्र विकासासाठी पाडलेल्या चार प्रकारापैकी उपपानलोट क्षेत्राचा आकार किती असतो दहा ते दोनशे हेक्टर एवढा असतो म्हणजे दोन नंबरचा आन्सर करेक्ट आहे देशातील टिंबटिंब या राज्यात इतर कोणत्याही राज्यापेक्षा अधिक क्षेत्र नारळ पिकाखाली असून नारळाची उत्पादनही सर्वाधिक होते तर याचं योग्य उत्तर आहे केरळ संकरासाठी मेंढीची कोणती जात जास्त योग्य आहे कोणती जात आहे मित्रांनो इथे जात जास्त योग्य आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो मेरिनो हे याच करेक्ट उत्तर आहे कोणत्या प्रदेशात जंगलाचे प्रमाण सर्वात कमी आहे हरियाणा या प्रदेशामध्ये जंगलाचे प्रमाण सर्वात कमी आहे भात शेतीमध्ये कोणता मासा प्रामुख्याने वाढविला जातो जिंताडा मासा प्रामुख्याने वाढवला जातो चला मित्रांनो अकरावा क्वेश्चन बा नव्या पंचवार्षिक योजनेत कृषी क्षेत्रावर किती खर्च होणार आहे किंवा झालेला आहे असं म्हणता येईल आता तर कृषी क्षेत्रावर बावीस टक्के खर्च झालेला आहे कोणती एक रब्बी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र मोहोळ येथून निर्माण झाली आहे मालदांडी पस्तीस एक ही जात मोहोळ येथून निर्माण झालेली आहे सुधारित अहवालानुसार महाराष्ट्राचे लागवडी योग्य एकूण दोनशे लाख हेक्टरपैकी कमाल किती क्षेत्र सिंचनाखाली आणता येईल तर चौतीस टक्के हे याचं करेक्ट उत्तर आहे नारळाच्या झाडाच्या सर्व अंगाचा उपयोग केला जातो त्यामुळे नारळाच्या झाडास डॅडॅश डॅश असेही संबोधले जाते तर नारळाच्या सर्व अवयवाचा उपयोग किंवा सर्व झाडाच्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग केला जातो म्हणून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात मित्रांनो प्रश्न कसे वाटते कमेंटमध्ये में सांगू सांगायला विसरू नका तुम्हाला या प्रश्नाची पी डी एफ जर हवी असेल फक्त एक पाच ते सहा दिवस थांबा तुम्हाला या पी डी एफसुद्धा उपलब्ध करून देणार आहे याच प्रश्नांची पाचशे प्रश्न एकत्रित देण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे काम चालू असल्यामुळे मी तुम्हाला आत्ता सध्या मोबाईल नंबरसुद्धा देणार नाही जेव्हा काम संपेल तेव्हा लगेच तुम्हाला मोबाईल नंबर दिला जाईल आणि तुम्हाला पी डी एफ स्वरूपात व्हॉट्सअपवर या सर्व नोट्ससुद्धा भेटतील पाहिजे असेल तर कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भारतातील एकूण दूध उत्पादनात म्हशीच्या दुधाचा वाटा किती आहे तर भारतातील दूध उत्पादनाच्या बावन्न टक्के ते बावन पंचावन्न टक्के उत्पादन म्हशीच्या दुधापासून मिळत असतं खालीलपैकी कोणत्या वृक्षाच्या लाकडाचा वापर आगकाड्यात तयार करण्यासाठी केला जातो सावर या वृक्षाचा लाकड आगकाड्या तयार करण्यासाठी केला जातो महाराष्ट्राचा बोंबील उत्पादनात देशात कितवा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा बोंबील उत्पादनात दुसरा क्रमांक लागतो कृषी विपणनाचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता नाशवंत मालाची खरेदी विक्री हे याचं योग्य उत्तर आहे राज्यात फळपिकाखालील सर्वाधिक क्षेत्र आंब्याखाली येते क्षेत्राच्या बाबतीत कोणत्या फळपिकाचा दुसरा क्रमांक लागतो काजू या फळपिकाचा दुसरा क्रमांक लागतो शेळ्यांना होणाऱ्या ब्रुसलॉसिस म्हणजेच शॉवर रोगास डॅडॅश कारणीभूत असतात जीवाणू कारणीभूत असतात तीबक सिंचन पद्धतीचा वापर केला असता तणाच्या वाढीबाबत कोणता परिणाम दिसून येतो तण कमी कमी प्रमाणात येते हे याचं करेक्ट उत्तर आहे कमी पावसाच्या प्रदेशासाठी व हलक्या प्रतीच्या जमिनीसाठी ज्वारीच्या या जातीची शिफारस केली जाते सिलेक्शन थ्री या जातीची शिफारस केली जाते चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन तेवीस नंबर पहा मित्रांनो खालीलपैकी असत्य विधान ओळखा असत्य विधान ओळखायचं आहे तर पहिलं विधान आहे संयुक्त सहकारी शेतीत जमीन संयुक्तपणे कसली जाते सामूहिक सहकारी शेतीत जमिनीची मालकी संस्थेकडे असते कुळ सहकारी शेतीत सभासद एकत्रितपणे शेती कसतात योग्य उत्तर काय असेल तर मित्रांनो यातलं चुकीचं असत्य विधान हे तीन नंबरचं आहे कुळ सहकारी शेती सभासद एकत्रितपणे शेती कसतात असं चुकीचं हे विधान आहे चला अनेक व्यापारी संस्था कोटे मत्स्यबीज विक्रीचा व्यापार करतात हावडा येथे मत्स्यबीज विक्रीचा व्यापार केला जातो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कोणत्या गवताच्या मुळाचा वापर थंडावा देणाऱ्या ताट्यात तयार करण्यासाठी केला जातो कस या कस कस या मुळाचा वापर थंडावा देण्यासाठी तयार केला जातो हिमालयात उगवणाऱ्या कोणत्या वर्कशापासून रेझिन मिळवले जाते चिरपाई हे याचं योग्य उत्तर आहे माशाच्या अंगावर पांढरे डिंबासारखी बारीक डाग दिसल्यास माशास कोणता रोग झालेला असतो व्हाईट स्पॉट हा रोग झालेला असतो संसाधन वाटणी व निवडीची तत्वे व्यापक अशा सर्वसाधारण पातळीवर कशामध्ये लागू करतात कृषी उत्पादन अर्थशास्त्रामध्ये लागू केलं जातं सर्वात जास्त टॉर्च असणारे कोणते पीक आहे सर्वात जास्त स्टॉर्च असणारे मका हे पीक आहे पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान पाऊस पडल्यास खालीलपैकी कोणते पीक घ्यावे पंधरा ऑक्टोबर व पंधरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये आपण हरभरा पीक घेतो असतो रब्बी हम हंगाम सुद्धा म्हटलं जातं काय रब्बी हंगाम या काळामध्ये केला जातो रब्बी हंगामात कोणते कोणते पीक घेतली जातात नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मरेक्स गंबोरा व लासाटा लस कोणास देतात या प्रकारच्या लसी कोंबड्यांना दिल्या जातात कोंबड्या हे उत्तर बरोबर आहे वाळूचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीत खालीलपैकी कोणते फळे घ्यावे स्ट्रॉबेरी हे फळपीक घ्यावे शेतीमधील उत्पादन व रोजगार संबंधित उच्च वचने खालीलपैकी कशाला जास्त प्रभावित करतात शेतमालाचे उत्पादन व किंमत याला सर्वाधिक प्रभावित केलं जातं कोणत्या जातीचे मासे मात खाचर घेतल्याने मातीवर खाली होते कोणत्या जातीचे मासे मात खाचरात घेतल्याने माती वर खाली होते कार्य उत्तर आहे सर्वात मोठे उत्पादक राज्य कोणते तेंदूच्या पानाचे सर्वात मोठे उत्पादक राज्य मध्य प्रदेश आहे बीडीएन एक ही तांबड्या दाण्याची तुरीची जात व बिडियन दोन ही पांढऱ्या दाण्याची तुरीची जात टिंबटिंब म्हणून उपयुक्त आहे आंतरपीक म्हणून उपयुक्त आहे कोणते पीक महाराष्ट्रात खरीब व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतली जाते तर बघा विद्यार्थी मित्रांनो खरीब आणि रब्बीमध्ये घेतली जाणारी ज्वारी असते म्हणजे ज्वारी ही पीक दोन्ही हंगामामध्ये घेतली जाते उन्हाळ्यात केळी या फळझाडावर खालीलपैकी कोणते बाष्परोधक रसायनाचे द्रावण फवारतात केंबोलिन हे द्रावण फवारले जाते मूलतः कोबी हे पीक कोणत्या हंगामात चांगले येणारे पीक आहे हिवाळा हंगामामध्ये चांगले येणारे पीक आहे हिवाळा राज्याच्या शहरी भागात दूध पुरवठा करणारी शासकीय केंद्रे कोणत्या नावाने प्रसिद्ध आणि हा शेवटचा दूध सरिता या नावाने प्रसिद्ध आहे हा मित्रांनो शेवटचा प्रश्न होता चाळीस प्रश्न आपल्याला कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका असेच नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी आपल्या झीप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि विद्यार्थी मित्रांनो कमेंट लाईक शेअरचा पाऊस पाडा विद्यार्थी मित्रांनो कसे वाटले प्रश्न तुम्हालाच असेच नवनवीन प्रश्न हवे असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जबरदस्त कृषी विभागावरील प्रश्न मिळत जातील हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असाल तर जय जवान आणि ठरल्याप्रमाणे तुम्ही कमेंटमध्ये जय किसान टाकायला विसरायचं नाही जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद